मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून अडचणीत आलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी आता मी मंत्रीपदासाठी राजकारणात आलंच नसल्याचं जाहीर केलंय. पिंपरी चिंचवडमध्ये इंद्रायणी थडी जत्रेच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. मला मुख्यमंत्री होता आलं नाही, पण मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. या वक्तव्याचा आधार घेत विरोधकांनी मुंडेंना चांगलंच घेरलंय. मग ह्या वक्तव्यावरून मला अडचणीत आणण्यासाठी घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचं मुंडे म्हणाल्या. आता तर मी मंत्रीपदासाठी नव्हे तर मुंडे साहेबांचं अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात आल्याचं मुंडेंनी जाहीर केलंय. मला आठवतं की मुंडे साहेबांचा फार प्रेम होतं माझ्याला. मला वाटतं मुंडे साहेब असते तर आधीच निर्णय झाला असता. पण मी मुंडे साहेबांचं उरले सुरले सगळं काम करायचा निश्चय घेतला आहे. माझा प्रण आहे मी जीवनामध्ये कोणत्या मंत्रीपदाच्या खुर्चीसाठी राजकारणात नाही. मी काही कमावण्यासाठी राजकारणात नाही. मी माझ्या वडिलांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राजकारणात आहे. आणि माझ्या वडिलांचे अधुरे स्वप्न का पंकजा मुंडेसाठी त्यांचे स्वप्न नाही. त्यांचे स्वप्न वंचितांसाठी पीडितांसाठी आहे. म्हणून वंचितांचा वाली बनण्यासाठी या महाराष्ट्राला सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊन सामान्य माणसापर्यंत विकास नेण्यासाठी मी काम करत आहे. हे विकास नेताना एवढं जरी सामान्य माणसापासून मी दूर गेले, एवढी जरी मी चुकले, हे विरोधकांचे आरोप विरोप सोडाव. खोटारडे लोक आहेत ते, त्यांना काही लाईन आहे दाखवायला. 70 वर्ष झाले स्वातंत्र्याला, आम्ही आत्ता शौचालय बांधतोय. मी काय केलं एवढे वर्ष या काँग्रेस आणि राष्ट्रवादीनी? स्वतःचे घर भरण्याचं काम केलं, स्वतःच्या बगल बच्चांना पोसण्याचं काम केलं. पण आज आमच्या राज्यामध्ये आम्ही सामान्य माणसाला डोक्यावर छत देतो, त्याच्या घरात शौचालय देतो, त्याच्या घरामध्ये डायरेक्ट त्याच्या अकाउंटवर मिळणारा त्याला लाभ त्याच्या अकाउंटवर जातो. सगळ्यामधल्या दलालांची फौज आम्ही पूर्णपणे संपवलेली आहे.